नेमकी ही चार ज्याला आपण साडेतीन शक्तीपीठं म्हणतो तर त्या साडेतीन शक्तिपीठाचा शे, सा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यालामध्ये आपण ओंकारामध्ये ज्यावेळेस घालतो तर त्यावेळेला अकार म्हणजे माहूर आहे जिथं रेणुकाचं ठाणं आहे उकार म्हणजे तुळजापूर आहे तुळजाभवानीचं ठाणं आहे मकार म्हणजे कोल्हापूर जिथं महालक्ष्मी किंवा त्याला अंबाबाई म्हटलं जातं आणि अर्धचंद्र वरसा जो आहे ओंकारातला तर ती वनीची सप्तश्रंगी आहे म्हणजे ही जी काही साडेतीन शक्तीपीठ आहेत ही साडेतीन शक्तीपीठं याच्यामध्ये अंतर्भूत त्याचा होतो मात्र पुन्हा एकदा ही जी शक्ती आहे ही आपलं कुठतरी संरक्षणकर्ते आहे सहारक पण आहे आणि आपल्याला प्रजनन किंवा नवीन संकल्पना देणार आहे आणि म्हणून जर या चार शक्तीपीठाचा महाराष्ट्रापुरता जर आढावा घेतला तर ही शक्तीपीठ महाराष्ट्राच्या चारी कोपऱ्याला तसं आपल्याला म्हणता येईल म्हणजे जसं आपण वणीचा आढावा घ्या तुम्ही वणी बघा तुम्ही की बाजूला गुजरातचं राज्य आहे किंवा बाजूला इकडं जर आपण माहूर घेतला असेल तर तेलंगणा बाजूला लागतो आपल्याला कर्नाटकाच्या बाजूला इकडं कोल्हापूर आहे जसं आपण तुळजापूर घेतलं तर तिथं पुन्हा आंध्र प्रदेश येईल कर्नाटक येईल म्हणजेच ही सर्व बाजूने ही शक्ती असेल या शक्तीचा आपल्यावर कुठंतरी चांगला प्रभाव व्हावा आणि याला त्या त्या भागातल्या लोकांनी मानावं आणि म्हणून ही शक्तीपीठ त्या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसत आहेत याच्यामध्ये आ, जे दुर्गा भागवत किंवा देवी देवीकोशामध्ये दे याच्यावर एक छान अशा प्रकारचा श्लोक ही या ठिकाणी सांगितलेला आहे तर तो श्लोक सांगतोय की कोल्हापूर महास्थानम यत्रलक्ष्मी सदास्थित मातोपुर द्वितीयच रेणुकाधिस्थित परम तुळजापूर